इंडियन रोड कांग्रेस अर्थात IRC, यहां मानकाप्रमाणे रस्ते बांधणी प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्वप्नाकडून सत्याकडे नेणारा असतो तो मार्ग, अपयशाच्या तडाक्यातून बाहेर पाडतो तो मार्ग, संत संघाची वाट दाखवितो तो मार्ग, नवी आशा नवी दिशा दाखवितो तो मार्ग, जीवनाला नवीन आधार देतो तो मार्ग. सन्मार्गात लोकसेवा ह्या ब्रीदवाक्याला ध्यानी धरत IRC चे पुढचे पाऊल अर्थातच शेगाव बाळापूर राज्यमार्ग 269 रस्त्याचे पेव्ड शोल्डरसह धूपदरीकरणाबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया. आधी नजर टाकूया ह्या मार्गाच्या आवश्यकतेबाबत. शेगाव विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते, त्यामुळे बाळापूरहून शेगावकडे जाणाऱ्या या मार्गाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. अकोला जिल्ह्यातून बाळापूर मार्गे भाविकांची विविध वाहनांद्वारे सतत ये जा सुरू असते. तसेच ह्या मार्गालगत असलेल्या रहिवाशांना बाजारपेठ म्हणून बाळापूर तसेच शेगाव आहे. रस्त्यालगत असलेल्या गावांना जोडणारा दुवा म्हणून सुद्धा या भागाकडे पाहिले जाते. तसेच व्यापक प्रमाणात असणारी लोकांची वर्दळ, आनंद सागराचा आनंद घेणारी महाराष्ट्रभरातील भाविकांची वर्दळ ह्याच मार्गाने होते. पेव्ड शोल्डरसह दुपदरीकरण झाल्यास ह्यातून व्यापारासह सुखद प्रवासाची अनुभूती गावकऱ्यांसह प्रत्येक नागरिकांना मिळेल यात शंकाच नाही. आता जाणून घेऊया शेगाव बाळापूर राज्यमार्ग 269 या मार्गावर केल्या गेलेल्या वाहन गणतीचा तपशील. याच माहितीच्या आधारे IRC 37 प्रमाणे या रस्त्याची क्रस्ट डिझाईन करण्यात आली असून रस्त्याची बांधणी अशी असेल. या एकूण 12 किलोमीटरच्या लांबीमध्ये 14 वळणांची सुधारणा, 3 नवीन पुलांची उभारणी, 2 पुलांचे रुंदीकरण तसेच 15 मोऱ्यांची पुनर्बांधणी प्रस्थापित केली असून यासोबतच बसबे 2 ठिकाणी उभारल्या जाणार आहेत. त्यामध्ये जवळा बुद्रुक आणि जवळा पळसखेड या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. सोबतच जंक्शन इम्प्रूव्हमेंटमध्ये जवळा बुद्रुक, जवळा पळसखेड, वरखेड या गावांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. या मार्गावरील लगतचे पाणी वाहून नेण्याकरिता साखळी क्रमांक 51 ते 53 या भागात दोन्ही बाजूस UCR गटारे तसेच साखळी क्रमांक 41400 ते 42500 ह्या भागात डाव्या बाजूस RCC गटारे अशी एकूण 3500 मीटर लांबीची गटारे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. याखेरीज या मार्गाबाबतची अंतरे व दिशा सूचित करणारे 6 कॅन्टिलिव्हर पोर्टल्स तसेच दिशादर्शक उभारण्यात येतील. अखेरीस यही है गुल यही गुलिस्ता हमारा, हम जिसे मानते हैं वही फरिश्ता, चल पड़े हैं अब नई मंजिल की ओर, हाँ वही मंजिल वही रास्ता हमारा, वही मंजिल वही रास्ता हमारा. अशा प्रकारे हा रस्ता हा मार्ग सुखद प्रवासाचा आनंद देणारा सागर ठरेल ह्यात शंकाच नाही. धन्यवाद.